भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ही गोड्या पाण्याची कोळंबी, आणि ही पूर्ण अशी साफ करूनच चांगली लागते। डोकं वगैरे इथं नाही ठेवायचं तसंच, तर हिला आता मी स्वच्छ धुवून घेते आणि पुढे रेसिपी बघूया। इथे 2 चम्मच तेलामध्ये मी 2 मोठे कांदे ॲड करून घेतलेले आहेत, त्याला व्यवस्थित मऊ करून घेऊया। लालसर होते तोवरेसाठी आज कढीपत्ता ॲड करून घेते मी। कढीपत्ता नका स्किप करू, खूप सुंदर फ्लेवर येतो। मिक्स करून घेऊया। कांदा थोडा मऊ झालेला आहे, टोमॅटो ॲड करते मी। फक्त अर्धा टोमॅटो घेतला आहे मी, त्याला पण आपण एकदम सॉफ्ट करून घेऊया। इथे मी हे वाटण घेतलेलं आहे, अदरक लसूण आणि ओला खोबरा यांचा थोडा कांदा ॲड केला आहे, कोथिंबीर आणि थोडी हिरवी मिरची। तर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झाला आहे, तर ह्याच्यामध्ये मी हे 2 मोठे चम्मच वाटण ॲड करून घेते आणि आता याला मिक्स करूया। सुक्या खोबऱ्याच्याऐवजी कधीतरी ओलं खोबरं ट्राय करून बघा, त्याच्याने पण खूप सुंदर टेस्ट येते नॉनव्हेजला, म्हणजे स्पेशली मच्छीला, फिशला, प्रॉन्सला। आता मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात मी 1/2 चम्मच हळद ॲड करून घेतलेली आहे, 1 चम्मच गरम मसाला पावडर, 1 चम्मच लाल मसाला पावडर। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता हे मिक्स करून घेऊया। मीठ लास्टला टाकूया, लास्टला। हा गरम मसाला खूप सुंदर आहे, सगळा मिक्स गरम मसाला आहे हा, कोणत्याही व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांसोबत जातो। तर मिक्स करून घेऊया। ही फोडणी थोडीशी सॉफ्ट होऊन देऊया। कांदा व्यवस्थित मऊ होण्यासाठी मी ह्याच्यात मीठ ॲड करून घेते आता, जर आवश्यकता वाटली तर वरून ॲड करायचं। तर आता हे मिक्स करून घेते मी व्यवस्थित। तर हे बघा, व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे संपूर्ण मसाला, कांदा वगैरे, आणि कोळंबी शिजेपर्यंत आणखी सॉफ्ट होईल। तर आता आपण त्या सगळी कोळंबी ॲड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाणी टाकायचंच नाही ह्याच्यामध्ये, वाफेवरच मस्त होऊन द्यायची। सगळे मसाल्यांचे फ्लेवर्स आहेत ना प्रॉन्समध्ये, व्यवस्थित उतरून द्यायचे। हे बघा, आता मी झाकण काढून घेते आणि कोळंबी मी स्लो गॅसवरच ठेवली आहे। जेवढी स्लो गॅसवर शिजवणार तेवढी त्याला सुंदर टेस्ट येणार। हे बघा, आता ह्याच्यात पाणी नाही टाकले तरी पाणी सुटलं, ते कोळंबीचे स्वतःचे ज्युसेस आहेत। तर आता ह्याच्यातच हिला व्यवस्थित शिजवायची आहे, पाणी टाकायचंच नाही, आणि मिक्स करून घ्यायची। आता थोडा हिला शिजू द्या अजून, थोडी ड्राय होईपर्यंत। तर हे बघा फ्रेंड्स, मी भाजी बंद करून घेतलेला आहे गॅस, आणि मी एवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे, आणि हे स्वतःचं ज्यूस निघालेलं आहे प्रॉन्समधून, बिलकुल पाणी नाही ह्या ॲड केले। बघा किती टेम्पटिंग आणि एकदम चमचमीत झालेली आहे, खूप सुंदर। तर इथे भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि नेक्स्ट व्लॉग्समध्ये। तोपर्यंत बाय।